दिनाच्या निमित्ताने सांगितलं ते साहेब डिपार्टमेंटमध्ये काही सडके हबे आहेत, इकडचे अडिशनल एसपी आहेत, त्या स्वाती भोर ताईंना विचारायचंय, ताई तुम्हाला कोण वाचवायला येणार? आमच्या मुलं तिथे गेल्यानंतर 8-8, 9-9 तास मग आमच्या मुलांना तुम्ही कोंबडा बनवून तिथे उभं करता? मी फोन करतो आणि उद्या पण मी फोन करणार, काही करू शकत नाही तुम्ही मला. तुम्हाला तुमचं प्रमोशन पाहिजे, पोलीस खात्यामध्ये तुम्हाला राहायचंय की ह्यांच्या त्या जिहादी लोकांच्या घरात जाऊन त्यांची उणी दुणी भांडी घासायची आहे, हे आता तुम्ही लोकांनी ठरवायचं. मुख्यमंत्री काय उद्धव ठाकरे बसलाय? मुख्यमंत्री कोण आहे माहित नाही? गृहमंत्री कोण आहे माहित नाही? पोलीस खात्यातले जे जे कोण मस्ती करणारे आहेत, मी काय सगळ्या पोलीस खात्याला आरोप करत नाही, पण मी विधानसभेमध्ये पण आदरणीय देवेंद्रजींना लक्षवेधीच्या निमित्ताने सांगितलं ते साहेब डिपार्टमेंटमध्ये काही सडके हबे आहेत, जे तुमचं नाव खराब करतायत, पोलीस दलाचं नाव खराब करतायत. मला विचारायचंय इकडच्या अडिशनल एसपी आहेत, त्या स्वाती भोर ताईंना विचारायचंय, ताई तुम्हाला कोण वाचवायला येणार? तुम्ही काय काय करताय आमच्या मुलांबरोबर आम्हाला काही कळत नाही. तुम्हाला वाटतंय गृहमंत्री साहेबांपर्यंत तुमची माहिती पोहोचत नाही, जबरदस्ती आमच्या मुलांवर तुम्ही केसेस घ्यायला लावता? आमच्या मुलं तिथे गेल्यानंतर 8-8, 9-9 तास मग आमच्या मुलांना तुम्ही कोंबडा बनवून तिथे उभं करता, धमक्या देता की सांगा, नावं घ्या, कोण फोन करतो तुम्हाला, कोण तुमच्या वरिष्ठ आहेत? ट्रॅडिशनल एसपी स्वाती भोर मॅडम, पहिले नाव लिहा नितेश नारायण राणे. मी फोन करतो त्या मुलांसाठी, आलोय तुमच्या ज्युरिडिक्शनमध्ये, इथे येऊन सांगतो की मी फोन करतो आणि उद्या पण मी फोन करणार, काही करू शकत नाही तुम्ही मला. ठरवावं, तुम्हाला तुमचं प्रमोशन पाहिजे, पोलीस खात्यामध्ये तुम्हाला राहायचंय की ह्यांच्या त्या जिहादी लोकांच्या घरात जाऊन त्यांची उणी दुणी भांडी घासायची आहे, हे आता तुम्ही लोकांनी ठरवायचं. आणि नाही सहन करणार इथे, आमच्या सरकारची उगाच बदनामी होते या निमित्ताने. माझ्या कार्यकर्त्यांनी आमच्या हिंदुत्वादी विचारच्या कार्यकर्त्यांनी काय चूक केली? आमच्या समाजाच्या कुठल्या मुलीला अगर जबरदस्ती कोण धर्मांतर करत असेल तर आम्ही वाचवायचं नाही. आमच्या हिंदू समाजाच्या विरोधात हे जे काही षडयंत्र या जिहादींचं चालू आहे, राजद्रोह पद्धतीने लव जिहाद असेल, लहान जिहाद असेल, सगळीकडे नुसती अतिक्रमण सुरू आहे. त्यांचा बापाचा महाराष्ट्र आहे, सगळ्याची यादी आमच्याकडे आहे. कधी गवराण जमिनीवर काही करतात, कुठल्या जमिनीवर उभारत, एक पहिला छोटीशी पहिली जाऊन कुठली तरी इमारत उभी करायची. त्यांच्या निमित्ताने आमच्या माता भगिनींच्या ज्या वाकड्या नजरेने पाहिलं जात आहे, उमरे गावातली जी राहुरी मध्ये घडलेली घटना आमच्या प्रसाद लाडकीने विधान परिषदेमध्ये घेतली, वाचा फोडला. आमची अपेक्षा होती की प्रशासनाने कारवाई करावी, मी बोलतो ना मस्ती ना बा. आमची अपेक्षा होती की प्रशासनाने फक्त कारवाई करावी, जबरदस्ती धर्मांतर कोणालाही करू नये, पण तरी पण ती कोण शिक्षिका येते आमच्या बहिणींवर जबरदस्ती करते आणि मग त्यानंतर
तिला पकडल्यानंतर जे माझे 13 वाघ तिला जाऊन वाचवायला जातात त्यांच्यावर तुम्ही केसेस टाकता. कोणाच्या राज्यात चालू आहे हे? काय पाकिस्तान आहे? हे काय काँग्रेसचं राज्य आहे? मुख्यमंत्री काय उद्धव ठाकरे बसलाय? मुख्यमंत्री कोण आहे माहित नाही? गृहमंत्री कोण आहे माहित नाही? नगरचे पालकमंत्री कोण आहे माहित नाही? म्हणून प्रशासनाला मी सांगेन, विसरण्याची सवय असेल तर रोज सकाळी मी गुड मॉर्निंगच्या नावाने करतो तुम्हाला फोन, आठवण करून देतो. कोण वाचवायला येणार तुम्हाला? ज्यांचे तुम्हाला फोन येतात की अशा अशा त्या जिहादींना वाचवा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, चला मला तुम्हाला आवाहन करायचं आहे.